सावित्रीबाई फुले विद्यापीठ याला आपण या भागाचं ऑक्सफर्ड समजतो. प्रायव्हेट विद्यापीठ आहेत याचा अंदाज तुम्हा सर्वांना आहे. प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. नगर परिषद महानगरपालिकेचे इलेक्शन आतापर्यंत व्हायला पाहिजे होत्या, ते सुद्धा आज डिले होताना त्या ठिकाणी आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये निधी सँक्शन केलेला तो स्थगिती आपण बघितलेली आहेत. मग एवढ्या गोष्टी आपण बघत आहोत, पण ज्या गोष्टी बघत आहोत त्या लोकशाहीला धरून नाहीत. आणि कुठेतरी सामान्य लोकांनासुद्धा आता मनामध्ये हा प्रश्न पडायला लागला आहे की असंच जर चाललं तर मग तिथं लोकांचा दाव आवाज आज नेत्यांचा आवाज दाबतो, उद्या लोकांचा आवाज दाबतो. चौकशी केली जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते योग्य का अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? सामान्य लोकांना काय वाटतं? आता जेव्हा सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतं की या बाबतीत आम्हाला लक्ष द्यावं लागेल, त्याचा अर्थ त्याच्यामागे काही ना काहीतरी असेल. काय शेवटी जेव्हा गव्हर्नमेंट कमी पडतं तेव्हा मग आपण ज्युडिशरीकडे बघत असतो. मग आता आपण ज्युडिशरीकडे बघत आहोत. आता बघू सुप्रीम कोर्ट या बाबतीत काय निर्णय त्या ठिकाणी दिला. दादा, काल एक मराठा आरक्षण संदर्भातली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्यात उल्लेख केलाय की पैसे देऊन दोन गट पडा, त्यात चंद्रकांत पाटलांचं देखील नाव आलंय. कसं बघताय सगळ्या याच्याकडे? ते थोडंसं जे काय ऑडिओ क्लिप आहे ती कुठली आहे कसली आहे हे थोडंसं बघावं लागेल. थोडाथोडीचं राजकारण कोण करतात याचाही अभ्यास त्या ठिकाणी करावा लागेल. समाजामध्ये तेढ कोण निर्माण करतं याचाही अभ्यास करावा लागेल. ती ऑडिओ क्लिप खरी खोटी हेही बघावं लागेल. त्यात कोणाकोणाचं नाव घेतलं जातं हेही बघावं लागेल. आणि त्याच्यात त्याचे सूत्रधार कोण हेही त्या ठिकाणी बघावं लागेल. आता कोण बघेल कधी त्याच्यावर निकालेल हे आपण जरा वाट बघूया. चंद्रकांत दादा म्हणले आई वडिलांना तो संस्कृतीचा विषय आहे. म्हणजे मी ज्या ज्या सामान्य लोकांशी बोललो त्यांना ते पटलेलं नाही. आता आई वडिलांना आपण देव मानतो आणि अशा पद्धतीने राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी जर ते असं काही म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. एखाद्या मोठ्या नेत्याने असं वक्तव्य करणं आणि ते वक्तव्य प्रिंट होणं मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत जावं हे पुढच्या पिढीसाठी एकदम घातक आहे. त्यामुळे नेत्यांनी बोलत असताना स्वतःवर कुठेतरी कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि जर नेत्यांना खुश करायचं असेल तर बंद खोलीमध्ये आपण खुश नक्कीच करू शकतो. नाही, त्यांनी पत्र दिलं हे मी काय त्याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. मग त्यांनी दिलं का दिलं की शेतकऱ्याचा ऊस गाळू नये असं त्यांनी पत्र दिलं. ते तर आश्चर्याची गोष्ट आहे, शेतकऱ्यालासुद्धा ते आवडलेलं नाही. मग अधिकारी आले, त्यांनी बघितलं, त्यांनी त्या ठिकाणी पत्रही दिलं की काही अडचण नाही, मेंटेनन्स चालू आहे. मग मला एवढंच म्हणायचं आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी जर निर्णय कुणी घेत असेल तर विरोधात तुम्ही का जाता? आणि त्यांना तेवढंसुद्धा कळत नसेल तर त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही. त्यांना या गोष्टी कळत नसतील तर त्यांना मी सारखं किती वेळा उत्तर देणार ते सुद्धा अशा गोष्टीसाठी. राहिला प्रश्न याचा, जर पत्र जे काही मी लोकांकडनं ऐकलेलं मी स्वतः त्या ठिकाणी वाचलेलं नाही, त्याच्यामध्ये एका व्यक्तीवर झालेल्या अन्यायाबद्दल, एका पक्षावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि आई आणि मुलाचं संभाषण त्या ठिकाणी तिथं दिलेलं आहे त्याच्यावर आवाज दाबण्याचा प्रयत्न हा विविध ताकदीच्या मदतीने त्या ठिकाणी होतो असंसुद्धा त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष हा आपल्याला करावा लागेल. संघर्ष करत असताना लोकांना विश्वासात घेऊन ताकद मोठी लावून या मोठ्या ताकदीच्या विरोधात लढावं लागेल हे पत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग सोनिया गांधी मॅडम असतील, राहुल गांधी असतील आणि माझं नावसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पण सगळ्या पत्रामधून मी फक्त एकच गोष्ट त्यातून घेतो, एक अन्याय आणि संघर्ष. संघर्ष हा करावा लागेल आणि तो त्या ठिकाणी युवा पिढीच्या मदतीने आमच्यासारखे युवक हे करतीलच. ज्या गोष्टी पटत नाही त्याच्या विरोधात आम्ही बोलतो, ठीक आहे. त्याचा एक भाग म्हणून कदाचित काही लोकांनी कारखान्यावर नाही तर जो व्यवसाय आम्ही करतो त्याच्यावर अडचण आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी केला असेल तरी त्याला उत्तर दिलेलं आहे. तसंच इथंसुद्धा राजकीय दृष्टिकोनातून कदाचित आवाज विविध गोष्टीतून दाबण्याचा प्रयत्न केला. पण मग दाबण्याचा प्रयत्न केला आणि तो आवाज आम्ही दाबून ठेवला मग त्याला युवक कुठं म्हणणार? त्यामुळे आम्ही
संघर्ष करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतो. दादा काले कथित ऑडिओ गेल्या महिन्यामध्ये ऋतुराज लटके मॅडमली त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा दिला होता. 30 दिवसाचं ते बोलतात तर 30 दिवस होऊन गेले ना, पण 3 दिवसात काहीच केलं नाही म्हणून कदाचित असं कळतं की 2 दिवसापूर्वी 3 तारखेला त्यांनी परत एकदा राजीनामा दिला. मग निकष वगैरे ह्या ज्या गोष्टी बोलल्या जातात हे योग्य नाही. आणि दुसरं कसं असतं की समजा कुठली लायबिलिटी असेल त्यांच्यावर ते भरू शकतात, आणि नाहीतर महिन्याचा पगार देऊन ते त्यातून बाहेर निघू शकतात. पण का सोडत नाहीत हे मला त्या ठिकाणी माहीत नाही. ह्याच्यामागे कदाचित वेगळ्या पद्धतीचं राजकारण असावं असं दिसतंय. आता बघू हायकोर्टमध्ये याबाबतीतला निर्णय त्या ठिकाणी काय. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये आपण फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगळं समीकरण बघण्यासारखी लोक घेतील आणि आमचे जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत हा आवाज आणि हे विषय नक्कीच त्या ठिकाणी घेऊन जाऊ. दादा काल संजय राव जो आहे तो आंबेगावमधला सगळ्यात निधी डीपीडीसीनी रद्द केला आहे. त्या संदर्भात 17 तारखेला बैठक आहे. आमदारांनी आलेला निधी रद्द करण्याची प्रक्रिया आता सरकारने आता आम्हाला करताय की 25-15 जो निधी होता तो कदाचित असा आमची चर्चा सुरू झाली की जो कोण आम्ही मंजूर करून आणला होता त्याचं टेंडरलाही होतं. त्याच्यामध्ये अनेक मंदिरं आहेत, शाळा आहेत, त्याच्याचबरोबर अंगणवाडी आहेत, रोड आहेत, असे सगळे जे निधी आहे कदाचित असं कळतं की आम्ही जो मंजूर करून आणला होता टेंडरलाही आहे त्याला कात्री लावली आणि कॅन्सल केलं असं आम्हाला कळतं आहे. त्याच्याचबरोबर जेव्हा अधिवेशन होतं तिथं सगळे आमदार उपस्थित राहतात. अजितदादांसारखे जे काही आजी माजी जे कोणी फायनान्स मिनिस्टर असतात ते बजेट मांडतात, ते सर्व आमदार मंजूर करतात, ते फायनल होतं. आणि अशी सुद्धा कामं जे सगळ्या आमदारांनी मंजूर केलेली आहेत आजपर्यंत कधी झालं नाही, ते पहिल्यांदा झालं, त्याला सुद्धा स्थगिती या सरकारने लावलेली आहे. तसंच DPCच्या बाबतीत सुद्धा भेदभाव हा झाला आहे असं त्या ठिकाणी कळतं. मग अशा पद्धतीने जर भेदभाव होत असेल मग तिथे असणाऱ्या लोकांची चूक काय, मग राजकीय हेतूतून ही कामं आपण कापत असू तर पुढे येताना कामं किती द्यायची, कमी द्यायची, जास्त द्यायची, हा निर्णय त्या ठिकाणी तुम्ही द्या. पण जी कामं मंजूर केलीत फक्त इलेक्शन जिल्हा परिषदचं, पंचायत समितीचं, महानगरपालिकेचं डोळ्यासमोर आहे आणि आमच्यासारख्या लोकांना तिथं नारळ फोडता येऊ नये, भूमिपूजन करता येऊ नये, काम त्या ठिकाणी होऊ नये म्हणून जर तुम्ही सामान्य लोकांवर अन्याय करत असाल ते योग्य नाही. आमची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे. तिथं जी चर्चा आमची पालकमंत्री साहेबांबरोबर झालेली आहे त्याबाबतीत समान निधी त्या ठिकाणी द्यावा अशी विनंती आम्ही केली होती. ते त्याबाबतीत सकारात्मक राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे. अपेक्षा एवढीच आहे की ते सकारात्मक ज्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून बोलले होते तसे ते वागतील असा विश्वास सुद्धा माझ्या सारखेला त्या ठिकाणी. त्यांनी तक्रार केली. एक दादा त्यालाच धरून एक प्रश्न आहे. तुमची जी चौकशी झाली संजय राऊतांनी काल एक लेट पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात तुमचा उल्लेख केलाय की जसं मला त्रास दिला तसाच ED लावून रोहित पवारांना देखील त्रास होतोय असा त्रास करून विरोधकांना कुठेतरी टार्गेट केलं. आता तुम्ही म्हणालात की दोन्ही प्रश्न महत्वाचे, तुम्ही म्हणालात त्याच प्रश्नाला लागून हा प्रश्न, पण मी असं म्हणतो तो प्रश्न महत्वाचा नाही. कारण का कधी ते गेले, कधी त्यांनी पत्र दिलं हे मी काय त्याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. मग त्यांनी दिलं का दिलं की शेतकऱ्याचा ऊस गाळू नये असं त्यांनी पत्र दिलं, ते तर आश्चर्याची गोष्ट आहे. शेतकऱ्याला सुद्धा ते आवडलेलं नाही. मग अधिकारी आले त्यांनी एकतर आदरणीय अजितदादांना हा विषय त्या ठिकाणी आम्ही सांगितलेला सुद्धा आहे आणि अजूनही याच्या पुढे सांगेल. त्याच्याचबरोबर त्यांनी काही फोन पण त्या ठिकाणी केले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा हा विषय त्या ठिकाणी आम्ही नेऊ. आणि हा विषय कुठल्याही पार्टीचा कुठल्याही संघटनेचा नसून हा विद्यार्थ्यांचा आहे. मला आपल्यालाच प्रश्न करायचा आहे की ज्या ठिकाणी एखादी फी 3000 रुपये असायची ती आता 8000 रुपयाला गेला आहे, तिथं 150 रुपये एखादी फी एक्झाम फी असेल ती जर 1000 रुपयाला जात असेल तर हे सगळे सामान्य कुटुंबातले लोक आहेत. यांचं जर आर्थिक परिस्थिती बरी असली असती ते हे प्रायव्हेटला गेले असते, इथं आले नसते. आणि अशा परिस्थितीमध्ये ते सुद्धा करोनाचा काळ आत्ता नुकताच झाला आणि आत्तासुद्धा ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये सुद्धा असंघटित क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचण असताना या युनिव्हर्सिटीली अचानक एवढे रेट वाढून या फी या मुलांवर लादल्या आहेत ती खरंच अन्यायकारक गोष्ट आहे. विश्वास आहे की हा विषय त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मांडल्यानंतर नक्कीच याबाबतीत सकारात्मक भूमिका
हे युनिव्हर्सिटीचे प्रशासन घेतील असा आत्ता तरी विश्वास वाटत आहे. इतर ज्या विद्यापीठ आहेत त्यांची फी वाढ होते, पण त्याला एक नियमावली लावली जाते की एवढे टक्के तुम्ही आत्ता स्वतः ती फी वाढ इथे वाचून दाखवलात ती अन्यायकारक फी वाढ आहे असं कुठेतरी वाटतं. कारण प्रशासनाला विद्यार्थ्यांनी अनेक वेळा निवेदन दिलेत, अनेक वेळा मोर्चे झालेत, पण बदल काहीच नाही. त्याच्यामध्ये दोन विषय आहेत, म्हणजे एक तर हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे, जर कुठेतरी उत्पन्नामध्ये कमतरता वाटली तर राज्य सरकारने पैसे त्याच्यामध्ये द्यावेत. पण एका लेवलनंतर इथं जर सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींकडनं आपण अतिरिक्त फी घेत असू आणि त्याच्यामधून आपण आपलं युनिव्हर्सिटी चालवत असू तर ते योग्य नाही. या मुलामुलींना परवडत नाही बाकी युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट कॉलेजेस म्हणून या ठिकाणी येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये 400-400% तुम्ही जर फी वाढवत असाल आणि या मुलांकडनं अपेक्षा करत असाल तर ते योग्य नाही. मग याच्यासाठी आपल्याला एकच धोरण करावं लागेल. आत्ता ग्रामीण भागामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे जी मोठ्या प्रमाणात अडचण आलेली आहे, शहरी भागामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण आली आहे, मग त्या तिथे असणाऱ्या लोकांना तुम्ही मोठ्या प्रमाणात मदत करा. यांच्या आईवडिलांना मदत मोठ्या प्रमाणात जेव्हा मिळेल तेव्हा ते आईवडील या ठिकाणी फी देतील. ती जमत नसेल तर मग फी तरी वाढवायचं कारण काय? मग फी कुठेतरी कमी ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे इथे असणारे प्रशासन यांच्या या मुलांचा कुठलाही शब्द नाही तर त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी ऐकत नाहीत. आणि जर बोलायला गेले तर मग तुम्ही इंग्लिश बोलत नाही, अशा पद्धतीने कपडे घालता, तुझा शर्ट फाटका आहे,